शहरात मोबाईल चोरीची बाब नित्याची झाली असून मागे काही दिवसात शहरात सुमारे 20 पेक्षा अधिक मोबाईल चोरट्यांनी पसार केले आहेत. काही चोरट्यांना पोलिसांनी अटक केली आहे, मात्र या घटनेवर अंकुश काही लावता आलेला नाहीये. पोलीस आयुक्तालय हद्दीतील मागील 3 दिवसात मोबाईल चोरीच्या सुमारे 20 पेक्षा अधिक तक्रारी नोंद झाल्यात. वारंवार अशा घटना होत असताना काही आरोपींच्या मोजक्या पोलिसांनी आवळल्यात, पण मोबाईल चोरीच्या या घटनांवर अंकुश काही लावता आलेला नाहीये. कॉलेज परिसरात आणि गर्दीच्या ठिकाणी व घरातून ही गेल्या काही अशा अनेक घटना घडल्यात, परंतु रीतसर गुन्हेही नोंदवण्यात आलेले नाहीयेत. पण तपासात फारसे गांभीर्यही दाखवले जात नाहीये. स्टेशन डायरीत नोंद झाल्यानंतर संबंधित पोलिसांसह सायबर क्राईमकडे या गुन्ह्याची उकल करण्याची जबाबदारी येते. मोबाईल ट्रेसिंगला लावून शोध घेण्याचा प्रयत्नही केला जातो. पोलीस व सायबर सेलच्या मदतीनं 200 हून अधिक मोबाईल सापडले असले तरी असे वाढते गुन्हे रोखण्यात यश मिळताना दिसत नाहीये. चोरीच्या या गुन्ह्यांचं गांभीर्याने दखल घेतली जात नसल्यानं गुन्हेगारांनाही नकळत पाठिंबा मिळत आहे. चोरीच्या मोबाईलचा काळा बाजार वाढला असून त्यामुळे यात अनेक टोळ्या कार्यात असल्याची शक्यता आहे. आरोपी चोरीचा मोबाईल कोणाला ना कोणाला विकणारच असतात, त्यानुसार चोरीचा मोबाईल कोणी ना कोणी वापरणारच ना. मग अशा वेळी IMEI ट्रेसिंगद्वारे चोरीला गेलेल्या सर्व मोबाईलचा शोध का लागत नाहीये? का पोलिसांचा ससेमेरा चुकवण्यासाठी गुन्हेगारांनी मोबाईल पेक्षा त्यातील पार्ट विकण्याची शक्कल लढवली आहे? गुन्ह्याची उकल होण्यासाठी पोलीस तपास हा कौशल्यपूर्ण होणं आवश्यक आहे, पण मोबाईल चोरीच्या काही घटना पाहता खरंच नागरिकही सुरक्षेबाबत किती गंभीर असतात असा प्रश्न यावेळेस निर्माण होतोय. घरात खिडकीजवळ मोबाईल ठेवला व चोरीला गेला अशा घटनाही एसटी कॉलनी भागात नुकतीच घडल्यात. घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधत चोरट्यानं घरात प्रवेश करून मोबाईल चोरला, तर वाळूस भागात एकाच घरातून 3 मोबाईल चोरीला गेलेत. अर्थात चोरीच्या घटना घडल्यानं पोलिसांना त्याचा छडा लावणं क्रमप्राप्त असलं तरी नागरिकांनी अधिक सतर्क असणं आवश्यक आहे. परिणामी अशा गुन्ह्यांच्या प्रमाणात घट होऊन पोलिसांवरील ताणही काहीसा कमी होण्यास मदत होईल.